आप देख रहे हैं पार्थेश्वर समाचार सत्य परमो धर्म। चंद्रपुर शहर एक समृद्ध सांस्कृतिक पृष्ठभूमि है। शहर में आदिवासी संस्कृति की समृद्ध विरासत है। ये शहर राज्य और देश के विकास में एक प्रमुख भूमिका निभाता है। चंद्रपुर शहर अपने सामाजिक समरसता के लिए पूरे देश में जाना जाता है। पिछले 5 वर्षों में हुए घोटालों के कारण शहर की छवि खराब करने के लिए महापौर राखी कंचर लावार और निगम के अन्य भ्रष्ट अधिकारी जिम्मेदार हैं। पप्पू देशमुख और आदि कार्यकर्ताओं ने मांग की है कि महापौर कंचर लावार चंद्रपुर शहर के 4 लाख नागरिकों से सार्वजनिक रूप से माफी मांगे। एक जिम्मेदार विपक्षी समूह के रूप में पप्पू देशमुख सत्तारूढ़ दल द्वारा किए गए करोड़ों रुपए के विभिन्न घोटालों के खिलाफ जांच और कार्यवाही की मांग की, लेकिन अधिकारियों ने घोटालों और घोटालों के सबूतों की लगातार अनदेखी की है। इसलिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से चंद्रपुर के लोगों को गारंटी दी है कि वो चंद्रपुर की जनता का पैसा लूटने वाली सरकार के खिलाफ भूमि युद्ध और अदालती लड़ाई लड़ेंगे। नगर विकास अघाड़ी नगर सेवक दीपक जायसवाल, पार्षद मंगला अखरे, नगर सेवक स्नेहल रामटेके, बाबूपेट वार्ड पार्षद पुष्पा मनु आदि उपस्थित थे। चंद्रपूर महानगरपालिकेचा महानगरपालिकेसाठी आणि चंद्रपूर शहरातील 4 लाख नागरिकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे, कारण की आज आमची महानगरपालिका या 4 लाख लोकांची महानगरपालिका भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या तावडीतून आज मुक्त होत आहे। या शहरातील माननीय महापौर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी 5 वर्षांमध्ये करोडो रुपयाचे घोटाळे केले, यांनी कोरोना रुग्णांच्या भोजनातूनही पैसे खाल्ले, यांनी म्हणजे अमृतच्या कामातून पैसे खाल्ले, डब्बा घोटाळा केला, असे अनेक घोटाळे, टॅक्स मूल्यांकन घोटाळा केला, त्याचे पुरावे आम्ही दिले, ते सगळे पुरावे आम्ही दिल्यानंतरही कारवाई केली नाही। 5 वर्षांमध्ये अमृतचं पाणी दिलं नाही। लहूजी बावने 8 महिन्यापासून पाण्याची वाट पाहत आहेत। आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभागामध्ये लहूजी बावने यांच्याकडे ऑगस्ट 2021 लोकार्पण झालं। 10 झोनमध्ये 16 पैकी लोकार्पण झालं। 2 दिवस पाणी आलं पण पाणी आलं नाही। लोक पाण्यासाठी वन फिरताय, वाट पाहत आहे, अमृतचं पाणी मिळालं नाही। अमृतच्या कंत्राटदाराला भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये पद मिळालं, स्थान मिळालं, आम्हाला खड्डे मिळाले, धूळ मिळाले, अशी कारकिर्द म्हणजे चंद्रपूरचे 5 वर्ष महानगरपालिकेचे म्हणजे सत्ताधारी मालामाल आणि चंद्रपूरकर बेहाल अशा पद्धती हे आहे। मी 2 ओळींमध्ये हे मानतो की माननीय महापौर मॅडम, प्रसिद्धीची आपल्याला हौस आहे खरी, प्रसिद्धीची आपल्याला हौस आहे खरी। कोरोना काळात प्रेतांच्या ओट्यांनाही आपण संगीत दिले भारी। प्रसिद्धीसाठी प्रेताच्या ओट्याभोवती फिरून त्यांनी संगीत देऊन त्याची प्रसिद्धी केली होती, आणि त्याच कोरोना बाधितांच्या प्रत्येक याच्यातून कामातून घोटाळे करून पैसे खाल्ले होते। या महापौरांना चंद्रपूरकर, त्यांच्या सहकाऱ्यांना चंद्रपूरकर माफ करणार नाही, पुन्हा निवडून देणार नाही, याचा मला विश्वास आहे। एका पारदर्शक महानगरपालिकेसाठी आम्ही सतत भांडत राहू, संघर्ष करत राहू, चंद्रपूरकरांना न्याय देऊ असा शब्दही विश्वासही मी या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शहर विकास आघाडीच्या तर्फे देत आहे।